हाँ ठीक जीवन में कितने प्रकार की दुख आता रहता है उनसे भगवान बुद्ध ने विपश्यना की साधना द्वारा दूर होता है। हे काम करणं गरजेचं आहे। तुम्ही योद्धा म्हणून जे करिअर कोरोना योद्धा वॉरियर्स म्हणतात ते सगळे जण तुम्ही आता म्हणजे तुम्ही इथून जाता जबाबदारी आपण सर्वांनी तिथे पार पाडावी आणि ही जी कोरोनाची साखळी आहे ती तोडण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी ही मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो। कारण एखाद्याला आपल्या कुटुंबापासून 10 दिवस राहिल्यानंतर काय त्रास होतो हे तुम्ही आजारावर मात केली तुम्ही ह्या मार्गाला जाऊ नका। ह्या आपल्या टेबल कुठे आहे टेबल कुठे आहे अंगावर सांडेल ते आपल्याच्या जेवणामध्ये कोण येते कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे काय काय आपल्या जेवणामध्ये सर एक दाळ एक भाजी आणि चपाती आणि भात ते लोणचं तर सांगितलं टाकलं लोणचं ते मॅडम म्हणले म्हणून टाकलं 3 चपात्या चपाती किती ग्रॅमचे तस नाही माहित पाहिजे ना बघितलं पाहिजे ना आता तर जेवण चांगले चपात्या चांगल्या नाही चपात्या फार छोट्या छोट्या पण आहेत एवढे छोटे चपात्या कसं चालले बाजले नाहीत बरोबर चपाती साईज मोठी करू का सर चपाती आपण ते काढायला निवड तर याच्यापेक्षा मोठा नाही सर मोठा करतो एक विषय आहे दुसरं कच्चं जे अच्छा याच्या फुगली पाहिजे चपाती फुगली पाहिजे चपाती एक तर फुगती फुगलेली दिसते का तुला हे बघ पडदा आलाय का त्याला अच्छा हे बघ बघ रे बाबा सकाळी चमचा दे दोन घेऊन दोन तीन घेऊन भाजी ठीक आहे डाळ थोडी वाढवा ना पॅकिंग मला वाटलं क्वांटिटी नाही का मी स्वतः टेस्ट केलं भाजी जी चांगली आहे ती ठीक आहे म्हटलं मी हे वरण मध्ये थोडीशी डाळ वाढवा चपातीची साईज थोडी आणि थोडी कच्ची वाटते ती की आपण आपल्याला जेव्हा आजार ह्या डिटेक्ट झाला त्या कालावधीमध्ये आपण इथं येऊन त्या सर्वांना सहकार्य केलं आणि त्या आजारावर विजय मिळवण्याची जी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती तुम्ही दाखवली त्याबद्दल मी खरंच आपल्या सगळ्या जणांचं कौतुक करतो। कारण परिस्थिती अशी हा आजार इतका छोटासा आजार आहे दुर्लक्ष केल्यानंतर हा मोठा असती एक छोटीशी थिनगी असती जी जंगलामध्ये पडली आणि त्या ठिकाणी उजवली तर आपल्या फुफ्फुसाचं जे काही त्याच्यात रौद्ररूप धारण करून जे वणवा पेटणार असतो तो वणवा दाखवली कारण कोणत्याही आजारावर कोणत्याही सिंहगड कोविड सेंटर या ठिकाणी आज
भेट दिली असता या ठिकाणी जो अन्नधान्याचा ह्याचा जेवणाचा पुरवठा केला जातो त्या अनुषंगाने काही ह्यांच्या इथं असणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने जेवणाची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त व मी यांनी जेवणाची तपासणी करून स्वतः अन्न खाऊन बघितलेलं आहे व त्या अनुषंगाने जे काही सूचना होत्या, काही ठिकाणी अन्नामध्ये कमतरता होती ती कमतरता देखील त्यांना दूर करण्यास सूचना दिलेल्या आहेत. तसेच इथे असणारे जे नागरिकांच्या स्वच्छतेविषयी इतर बाबीच्या काही तक्रारी होत्या त्या अनुषंगाने संबंधित सर्व स्टाफला सूचना दिल्या आहेत, जेणेकरून दैनंदिन स्वच्छता व नागरिकांचं दैनंदिन आरोग्य सुरळीत राहावं या अनुषंगाने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना या ठिकाणच्या स्टाफला देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणच्या स्टाफला त्यांचे मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहावं, तसंच पेशंटचं देखील मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं, आजारातून लवकर बरे व्हावं यासाठी आम्ही सिंहगड या ठिकाणी आजपासून विपश्यनाचा वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये प्रथमतः सर्व कर्मचाऱ्यांना विपश्यनाची साधना शिकवून त्यानंतर सर्व कर्मचारी वर्गांना त्यांच्या माध्यमातून सर्व जे नागरिक आहेत रुग्ण आहेत त्यांना आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना देखील आम्ही उपोषणा सुरू करत आहोत. सदरची उपोषणाची सुरुवात आज सिंहगड कोविड केअर सेंटर या ठिकाणी सुरू केली आहे. तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर तसेच इतर क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी देखील उपोषणांचे जे काही गुरुजी आहेत जे गुरुजन वर्ग आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लवकरच सुरू करत आहोत. सर, तुम्ही आज सिंहगड कोविड सेंटरला आलात, 1500 पेशंट इथून डिस्चार्ज झालेला आहे, एकूण सेंटरची परिस्थिती कशी आहे, काय काय पाहणी केलेली आहे? आज या ठिकाणी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कोविड केअर सेंटरमधून 1500 पेशंट डिस्चार्ज झालेला आहे. हे जे सिंहगड इन्स्टिट्यूटचं आपलं कोविड केअर सेंटर आहे हे चांगल्या पद्धतीनं चालवलं जात आहे, म्हणजे याबाबत लोकांच्या देखील प्रतिक्रिया ज्या आमच्यापर्यंत पोहोचतात त्या चांगल्या म्हणून आहे. इथले डॉक्टर्स असतील, स्टाफ नर्स असतील, त्यांना मिळणाऱ्या औषधोपचार असेल, जेवण असेल, त्या बाबतीत कोणतीही सध्या तक्रार नाही आहे. हे या डॉक्टरांचं एक चांगलं लक्षणीय असं यश म्हणावं लागेल की इथून 1500 पेशंट आज बाहेर पडला. जवळपास गेल्या 10 ते 15 दिवसामध्ये परत 500 पेशंट वाढलेले होते, म्हणजे 1000 पासून 1500 टप्पा पूर्ण झालेला आहे. आणि एकंदरीतच आम्ही इथली दुसरी जी इमारत होती ती देखील सध्या कोविड सेंटर केअर सेंटर म्हणून आपण वापरत आहोत, की जी आधी फक्त क्वारंटाईन सेंटरमधून म्हणून वापरत होतो. आता दोन्ही ठिकाणी आपण डॉक्टर्स पुरवलेले आहेत, त्याचप्रमाणे स्वच्छतेचे कर्मचारी पुरवलेले आहेत, आणखी कंट्रोलिंग ऑफिसर नंतर असिस्टंट कंट्रोलिंग ऑफिसर आणि त्यांच्याखाली 3 शिफ्टमध्ये स्टाफ दिलेला आहे. या निमित्तानं मला असं देखील सांगायचं वाटतं की हा जो स्टाफ आहे तो स्टाफ सर्व सेंटरला आम्ही दिलेला आहे, त्याचप्रमाणे स्वच्छतेचे कर्मचारी देखील महापालिकेकडून पुरवण्यात आलेले आहेत. जेवणाची व्यवस्था सिंहगडमध्ये महापालिकेकडून आहे, इतर ठिकाणी PWDकडून आहे, परंतु त्याबाबतीत देखील आम्ही प्रयत्न करत आहोत की सर्वांना चांगल्या पद्धतीचं जेवण मिळेल. अजून 1-2 नवीन उपक्रम आम्ही चालू करतोय. सर्व ठिकाणी आंघोळीसाठी गरम पाण्याची जी व्यवस्था करतोय, गिजर बसवून झालेले आहेत सर्व ठिकाणी आंघोळीसाठी, त्याचबरोबर पिण्यासाठी देखील गरम पाण्याची व्यवस्था आम्ही करतोय. 3-4 दिवसामध्ये ती व्यवस्था होऊन जाईल. अजून प्रत्येक सेंटरमध्ये एक FM रेडिओ वगैरे जे काही आपले पेशंट्स असतील ते त्यांना विरंगुळासाठी म्हणून करमणुकीसाठी म्हणून ती देखील व्यवस्था आम्ही करतोय. अशा पद्धतीनं पेशंटना जास्तीत जास्त त्यांचा जो 10 दिवसाचा कालावधी आहे सेंटरमधला तो चांगल्या पद्धतीनं जावा याबाबत महापालिका प्रयत्नशील आहे. मान्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आहे, आमचे इतर अधिकारी आहेत, सहायक पाटील आहेत, हे सर्व या व्यवस्थेवर आम्ही लक्ष देतो आणि तक्रार जे काय असतील तर आम्ही निवारण करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.